अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करावे आणि नवीन वीज बिलाची आकारणी योग्यरित्या करावी या मागणीसाठी आज बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी आणि बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने कंदील भेट आंदोलन करण्यात येऊन जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळ यांना निवेदन देण्यात आले। 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करण्यात यावे, मीटर भाडे कपात करण्यात यावी, विजेचा स्थिर आकारावर प्राथमिक भावाप्रमाणे दर आकारणी करावी, सक्तीची वीज वसुली तात्काळ थांबवावी, ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च 2020 पासून भरले त्याच्यासाठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीज बिल नील पाठवावे, 30 दिवसांनंतर रिडिंग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। बहुजन मुक्त पार्टी यांच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आलेले आहे, तर निवेदनामध्ये नेमकी कसली मागणी करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचं जे आंदोलन म्हणजे कंदील भेट आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच आंदोलन आम्ही छेडलेलं आहे। या आंदोलनाचा संदर्भ असा आहे की आमचे जे आंदोलन आहे मुख्यतः वीज बिल वाढते वीज बिलाच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। आज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन आम्ही करताय ते कष्टकरी शेतकरी यांचे जे वाढते वीज बिल जे आहेत ते कमी करावं यासाठी आम्ही कंदील भेट आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी हे आंदोलन आम्ही छळले। सरकारने आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलं होतं की आम्ही वीज बिल माफ करणार, परंतु हे आघाडी सरकार मागच्या वर्षीसुद्धा घोषित केलं होतं की आम्ही वीज बिल माफ करणार, परंतु लॉकडाऊनमध्ये पूर्ण जनतावर पडून गेले, त्यामध्ये कोरोनाची महामारी भयंकर चालू आहे, या अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसं आणि शेतकरी यांना बिल हे कुठून भरायचं अशी परिस्थिती सर्वांवरती ओढवली आहे। ते आमचं या संदर्भातलं आंदोलन आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी कंदील भेट आंदोलन केलं आहे। आमचा संदर्भ म्हणजेच बिल माफ करावं आणि 200 युनिटपर्यंतचं जे बिल आहे ते सर्वांना माफ करण्यात यावं, हे आमची मागणी प्रमुख मागणी होती। आज जामनेर तहसील कार्यालयामध्ये हे कंदील भेट आंदोलन या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या कंदील भेट आंदोलनाचा उद्देश म्हणजे या देशातील कष्टकरी कामगार शेतकरी या लोकांचं वीज बिल हे अव्वाच्या सव्वा हे वीज बिल कंपनी देत आहे आणि त्याच्यामुळे कोरोनाची महामारी असताना सुद्धा या शेतकरी कष्टकरी कामगार लोकांना आर्थिक झळ पोचलेली आहे आणि याच्यामुळे सर्व संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये शेतकरी लोक कसे हतबल झालेले आहेत, कष्टकरी लोक कसे हतबल झालेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या लोकांचा आर्थिक हानी झालेली आहे। आर्थिक हानी झाली असल्यामुळे हे लोक कुठल्याही परिस्थितीत आपलं वीज बिल
जे अव्वाचा सव्वा आलेला आहे आणि जे दर वाढलेले आहे वीज बिलाचे ते कुठून भरणार? त्यामुळे या सरकारला, या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की महाआघाडी सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करू, कष्टकरी लोकांचं वीज बिल माफ करू, त्यामुळे त्यांनी आपला आश्वासन पाळलेलं नाही. आणि या शासन स्तरावर या आंदोलनासंबंधी जे कंदील भेट आंदोलन आम्ही या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने केलेलं आहे त्याचा संदर्भ देऊन आम्ही हे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्यात यावं ही मुख्य मागणी असताना सुद्धा या सरकारने ही मागणी आमची शासन स्तरावर या मागणीचा विचार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं, कष्टकरी जनतेचं आणि कामगार लोकांचं वीज बिल माफ केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही सरकारला इशारा देतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली आहे तर वाढते वीज बिल हे लवकरात लवकर माफ करण्यात यावे या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे, अन्यथा ते लवकरात लवकर कमी करण्यात आले नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी आपल्याला सांगितलेले. कॅमेरामॅन सचिन माळीसह मी प्राजक्ता करे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube-वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store-वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.